पाहूयात तरुण्यभानचा आजचा विषय. आता पहिली गोष्ट म्हणजे लग्नाचं वय. लग्नाचं वय होण्यासाठी काय गोष्टी महत्त्वाच्या असतात? एकतर आर्थिक स्वावलंबन महत्त्वाचं आहे, मानसिक परिपक्वता अत्यंत महत्त्वाची आहे. कारण लग्न म्हणजे बावला बावलीचा खेळ नाही आहे, भातुकलीचा खेळ नाही आहे. आणि त्यामुळे लग्नानंतर अनेक जबाबदाऱ्या येतात. लग्नाच्या आधी आईवडिलांवरती आपण निर्भर असतो. रोजच्या दैनंदिन कामांमध्ये आपल्याला काही लुडबुड करावी लागत नाही, सर्व काही आईवडील सांभाळून घेत असतात. पण लग्नानंतर तसं नसतं. लग्नानंतर अनेक जबाबदाऱ्या सोबत येतात आणि समाजामध्ये आपल्याला एक आपलं कुटुंब म्हणून ते निभवावं लागतं ती जबाबदारी. मग मुलंबाळं त्याच्यामध्ये येतात. दोन्ही कुटुंबाचं आपसात लग्न होत असतं, फक्त त्या नवरा बायकोचं आपसात लग्न होत नाही. त्यामुळे दोन्हीकडचे नातेसंबंधही सांभाळावे लागतात. आणि हे सर्व करत असताना मानसिक परिपक्वता आणि भावनिक परिपक्वता अतिशय महत्त्वाची आहे. कारण दोन जण मुलगा मुलगी वेगवेगळ्या घरातनं येतात, वेगवेगळ्या संस्कृतीतून येतात. एकाच घरामध्ये भावंडं अगदी एकसारखी नसतात, आपल्या हाताची पाचशी बोटं एकसारखी नसतात. जुळवून घ्यावं लागतं आणि ते जुळवून घेण्यासाठी ही मानसिक आणि भावनिक परिपक्वता अतिशय महत्त्वाची असते. आणि असं आपण मानूया की जसं वय वाढत जातं तसं ही परिपक्वता वाढत जाते, विवेक वाढत जातो. आरोग्याच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर सुदृढ प्रजननासाठी लग्नाचं वय हे 21 ते 30 वर्ष हवं. मॅक्झिमम फर्टिलिटी जी असते म्हणजे प्रजनन क्षमता जी असते स्त्रीमध्ये, ते साधारणपणे 21 ते 30 वर्षाच्या दरम्यान असते. त्याच्यानंतर हळूहळू तिची प्रजनन क्षमता कमी होत जाते. त्यासोबतच मुलीचं वय 35 व मुलाचं वय 45 यापेक्षा जास्त नको. कारण मुलामुलींचं वय जास्त झालं आणि मग लग्न झालं आणि मुलंबाळं झालेत तर मग त्यांच्या मुलांमध्ये अनुवंशिक दोष येण्याची शक्यता फार वाढते. विशेषतः डाऊन सिंड्रोम, मंगोलिझम नावाचा एक अनुवंशिक दोष मुलांमध्ये उतरू शकतो. आणि त्यामुळे वय खूप लहानही नको आणि वय फार जास्तही नको. कायद्याने मुलींच्या लग्नाचं वय 18 वर्ष आहे आणि मुलांच्या लग्नाचं वय 21 वर्ष आहे. तरीसुद्धा आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बालविवाह होतात. आता या कोरोनाच्या काळामध्येच कितीतरी बालविवाह झालेले आहेत. अनेकदा पालक लोक आपल्या जबाबदारीतून मुक्त व्हावं म्हणून बालविवाह करून टाकतात, पण हा कायद्याने गुन्हा आहे. 21 वर्ष वयापेक्षा जर कमी वयाचा वर असेल, मुलगा असेल, तर 15 दिवसाची साधी कैद होऊ शकते किंवा 1,000 रुपये दंड होऊ शकतो किंवा दोन्ही होऊ शकतात. आणि 21 वर्षाच्या वरचा जर वर असेल आणि मुलगी लहान असेल तर मग 3 महिनेपर्यंत कैद होऊ शकते. आणि गंमत बघा, याच्यामध्ये जो कोणी असा बालविवाह करून देतो किंवा करवून देण्यामध्ये मदत करतो त्याला पण 3 महिन्याची कैद व दंड होऊ शकतं. आणि जेव्हा आधी तक्रार होते तेव्हा मग न्यायालयातर्फे त्याची नोंदणी होते आणि मग चौकशी केली जाते आणि मग सकृत दर्शनी जर पुरावा आढळला तर मग गुन्हा हा नोंदवला जातो. आणि एखाद्या ठिकाणी जर बालविवाह होत असेल तर दुसरी व्यक्ती ज्यांना हा बालविवाह वाटतं की चुकीचं आहे ते रोखायला पाहिजे आणि कायद्याच्या दृष्टीने ते बरोबर आहे तर ते जाऊन तक्रार करू शकतात. आता लग्नाचं वय अजून आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. कारण खूप कमी वयामध्ये जर आपण लग्न लावून दिलं, मुलीचं वय जर खूप कमी असेल तर काय होतं की तिच्या शरीराची नीट वाढ होत नाही. तिच्या गर्भाशयाची, तिचे जे कटीची हाडं असतात ज्याला आम्ही पेल्विक बोन्स म्हणतो, त्याची
वाढ ही 18 वर्षाच्या नंतर होते. त्याच्या आधी ते अपरिपक्व असतात. आणि एकदा जर ती मुलगी गरोदर राहिली 18 वर्षाच्या आधी, मग तिच्या गर्भाशयाची वाढ होणं खुंटतं. आणि जर ती मुलगी गरोदर राहिली कमी वयामध्ये 18 वर्षाच्या आधी, तर तिचं जे अपरिपक्व गर्भाशय असतं, त्या गर्भाशय गरोदरपणात जे खूप ताणलं जातं, तर तो ताण त्या गर्भाशयाला सहन होत नाही. आणि म्हणून अनेकदा गरोदरपणामध्ये किंवा बाळंतपणाच्या वेळेला जेव्हा कळा येतात, तेव्हा ते गर्भाशय फाटू शकतं. आणि जर ते गर्भाशय फाटलं तर ती बाई मरू शकते, ते मूल मरू शकतं. आणि जर तिचं ऑपरेशन करून तिचा जीव जरी वाचवला, तरी तिच्या पुढच्या गरोदरपण बाळंतपणावरती, म्हणजे एकूणच तिच्या प्रजनन क्षमतेवरती त्याचा परिणाम होतो. नंतर जी आई कमी वयामध्ये गरोदर राहते, 18 वर्षापेक्षा कमी वय आहे, तर गरोदरपणामध्ये जास्त धोके होण्याची शक्यता असते. तिला गरोदरपणामध्ये अंगावरती रक्त जाणं सुरू होऊ शकतं, तिचं ब्लड प्रेशरही वाढू शकतं, तिला फिटा येऊ शकतात, आणि मग बाळंतपणाच्या वेळेलासुद्धा तिला प्रॉब्लेम होऊ शकतात. अडलेलं बाळंतपण होऊ शकतं, कमी दिवसाचं कमी वजनाचं मूल तिला जन्माला येऊ शकतं. आणि त्यामुळे तिची जी मुलं जन्माला येतात, अशी कमी वजनाची कमी दिवसाची मुलं, त्यांना मग जन्मल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांचं तापमान कमी होऊ शकतं, त्यांना कुठलेही जंतुदोष लवकर होऊ शकतात, कारण रोगप्रतिकार शक्ती कमी होते, त्यांना न्युमोनिया लवकर होतो, हगवण लवकर होते, स्तनपान नीट करू शकत नाहीत, आणि मग ती मुलं मरण्याचा धोका खूप जास्त असतो. आणि सर्वात महत्त्वाचं हे पण आहे की कमी वयात लग्न केलं, तिची मासिक पाळी सुरू झाली, ती आई होऊ शकते, पण बाळाला सांभाळण्यासाठी जी मानसिक परिपक्वता लागते, ज्याला आम्ही इमोशनल मॅच्युरिटी म्हणतो, तर ती अजून त्या मुलीमध्ये आलेली नसते. त्यामुळे स्थिती अशी होते की एक बाळ, आई बाळ तान्ह्या बाळाला सांभाळते. तर त्यामुळे खूप कमी वयामध्ये लग्न करायला नको. आता खूप उशिरासुद्धा स्त्रीने लग्न करायला नको. मी जसं सांगितलं की उशिरा जर लग्न केलं तर बाळामध्ये मंगोलिझमचे चान्सेस जास्त होतात. आणि उशिरा जेव्हा लग्न होतं तेव्हा तिचे जे सांधे असतात आणि तिचे जे स्नायू असतात त्यांच्यामधली लवचिकता कमी होते, त्यामुळे तिचं बाळंतपण अडलेलं होऊ शकतं. आणि बाळंतपणाला पुष्कळदा वेळ लागू शकतो, त्यामुळे बाळ गुदमरू शकतं, आई थकून जाऊ शकते, सिझरेन फॉरसेप्स या पद्धतीच्या शस्त्रक्रियेची तिला गरज भासू शकते. आणि या सर्व गोष्टी करत असताना पुष्कळदा माता मृत्यू आणि बालमृत्यू होण्याचा धोका वाढतो. दुसरी गोष्ट अशी की वय वाढलेलं आहे, त्यामुळे गरोदरपणामध्ये तिचं ब्लड प्रेशर वाढणं, कारण तिच्या रक्तवाहिन्या अरुंद होतात, रक्तामध्ये गाठी निर्माण होण्याची शक्यता जास्त निर्माण होते, त्यामुळे ब्लड प्रेशर वाढणं, फिटा येणं किंवा तिला मधुमेह होणं, या साऱ्या गोष्टींचा धोका तिचं वय जेव्हा वाढतं तेव्हा होऊ शकतं. एक तर तिची प्रजनन क्षमताही कमी होते, 30 वर्षाच्या नंतर गर्भधारणेची शक्यता पण कमी 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 होत जाते. आणि मग दोन्ही पालकांसाठी उशिरा मुलं झालेत तर केवळ मुलांना जन्म देऊन होत नाही, तर त्या मुलांचा सांभाळ करणं, त्यांना वाढवणं, म्हणजे जे पालकत्व असतं ते पालकत्वाची जबाबदारी आईवडिलांना निभवावी लागते. पण अनेकदा असं उशिरा लग्न झालं, उशिरा मूल झालं, तर मग काय होतं की ते आईवडील स्वतः म्हातारे होत असतात आणि ती पालकत्वाची जबाबदारी, मुलांना सांभाळण्याची जबाबदारी पेलण्याची शारीरिक आणि मानसिक ताकद त्यांच्यामध्ये नसते. त्यामुळे फार उशिरा पण लग्न करायला नको. आता अनेक जण हा प्रश्न विचारतील की नवरा बायकोच्या वयामध्ये फरक किती असायला पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये जितका जास्त फरक तितकं चांगलं मानायचे. म्हणजे काय, तर मुलगी खूप लहान आणि मुलगा मोठा,
म्हणजे मला आठवतं आमच्या लहानपणी आमच्या घरांमध्ये वगैरे बोललं जायचं की नवरा बायकोमध्ये नवरा कमीत कमी 10 वर्षांनी मोठा पाहिजे, 7 ते 10 वर्षांनी. त्या काळात ते ठीक होतं, कारण मुलीने मग तिचं शिक्षण व्हायचं नाही आणि मग मुलीने सासरच्या घरी कमी वयाची असेल तर पटकन ते ॲडजस्ट होऊन जाईल, आणि म्हणून त्या काळामध्ये कदाचित तो विचार ते करत असतील. दुसरा कदाचित हाही विचार असेल की स्त्रीचे जी प्रजनन क्षमता असते ती मासिक पाळी उडून गेल्यानंतर ते संपून जाते. म्हणजे साधारणपणे 15 ते 45 वर्षाचा काळ, म्हणजे 30 वर्षाचा काळ, या काळामध्ये तिची प्रजनन क्षमता असते. पुरुषाच्या बाबतीत मात्र वयात आल्यापासून तर म्हातारा होईपर्यंत त्याच्या शरीरामध्ये रोज असंख्य कोटी पुरुषबीज तयार होत असतात, आणि त्यामुळे वयस्कर पुरुषामध्ये प्रजनन क्षमता जरी थोडी कमी होते तरी मूलबाळ होऊ शकतं. त्याच्या धोके होऊ शकतात, व्यंग निर्माण होऊ शकतं, पण तरीसुद्धा तो पिता बनण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. आणि कदाचित या साऱ्या गोष्टीमुळे पूर्वीच्या काळामध्ये मुलगी आणि मुलाच्या वयामध्ये खूप अंतर चालत होतं. आता मात्र तसं नाही आहे, कारण आजकाल मुली पण शिकतात आहेत, मुलं पण शिकतात आहेत, आणि त्यामुळे खूप जास्त अंतर जर झालं तर काय होतं की दोघांमधलं मॅचिंग बरोबर होत नाही. दोघांमध्ये भावनिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या जो समतोल असायला पाहिजे तो पुष्कळदा नसतो. म्हणजे पतीपत्नी म्हणून ते राहू शकतील, पण एक जोडीदार म्हणून देवाणघेवाण, विचारांची देवाणघेवाण, मानसिक देवाणघेवाण या साऱ्या गोष्टी किंवा आपल्या भावनांचं नियोजन करणं हे कदाचित खूप अंतर असेल तर जमू शकणार नाही. त्यामुळे माझ्या मते फार अंतर असू नये पतीपत्नीमध्ये, 1, 2, 3, 4 वर्ष चालेल. आता काही जणांमध्ये असंही दिसतं की पत्नीचं वय पतीच्या वयापेक्षा जास्त आहे. आमच्या ओळखीतलीच अनेक जोडपी आहेत की जिथे बायको नवऱ्यापेक्षा 1, 2, 2, 3 वर्ष मोठी आहे. आता त्या जोडप्यांमध्ये कसं जुळवून घ्यायचं हे त्या नवरा बायकोवरती ठरतं. दोघांची मनं जुळली असेल आणि दोघंही जणं एकमेकांचा सन्मान करत असतील तर मग अशा जोडप्यांना जुळवून घ्यायला काहीच हरकत नाही. पण कधी कधी काय होतं आहे की खूप जास्त वयाचं जर अंतर असेल किंवा पत्नी खूप मोठी असेल पुरुषापेक्षा तर परत तोच प्रश्न निर्माण होतो. एक तर समाजामध्ये मग त्याच्याविषयी बरंच बोलल्या जातं आणि मग पुरुषाच्या मनामध्ये त्याच्यामुळे निर्माण होऊ शकते मनात शंका अशी की अरे ही बायको मला डॉमिनेट करते आहे का, ही बायको वयाने मोठी आहे, मग तीच सर्व निर्णय प्रक्रियामध्ये तीच पुढाकार घेते का, किंवा ती मला लहान मुलांसारखं ट्रीट करते आहे का, माझा सन्मान राखते आहे की नाही राखत आहे. तर काही वेळेला असे इमोशनल आणि इगोचे इश्यू होऊ शकतात आणि त्यामुळे खूप जास्त अंतर दोघांमध्ये असू नये. अजून एक गोष्ट लक्षात घ्या की स्त्रीला मानसिक जी परिपक्वता असते ही बायोलॉजी आहे. हे शरीरशास्त्र सांगतं की पुरुषापेक्षा स्त्रीला मानसिक परिपक्वता लवकर येते, पुरुषाला थोडी उशिरा येते. आणि मग शेवटी लग्नामध्ये दोघांच्या वयामध्ये जर फरक असेल, स्त्री मोठी किंवा पुरुष मोठा, तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं ठरतं की वयापेक्षासुद्धा त्यांचं आपसातलं नातं कसं, ते नातं मैत्रीचं पाहिजे. याचं कारण असं की जोडीदाराने जीवनभर सोबत राहायचं आहे, सहजीवन व्यतीत करायचं आहे एकत्र, तर मग त्याच्यामध्ये एकमेकांची सोबत, एकमेकांचा आधार, एकमेकांचं प्रेम आणि सहपालकत्व या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. आणि त्यामुळे त्या त्या जोडप्याला निर्णय घ्यावा लागेल वयाच्या बाबतीत विचार करताना की या साऱ्या गोष्टी आम्ही सोबत करू शकू का, आमच्या वयातलं अंतर आहे पण एकमेकांना आम्ही साथ देऊ, एकमेकावरती प्रेम करू शकू, एकमेकांना आधार देऊ शकू, मुलं झाली तर आम्ही दोघंही मिळून शेअर्ड पॅरेंटहूड
किंवा सहपालकत्व आम्ही करू शकू, तर हे परत त्या त्या जोडप्यांवरती आणि त्यांच्या व्यक्तिमत्वावरती आणि त्यांच्या मॅच्युरिटीवरती अवलंबून असतं. भेटूया तारुण्य भांच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.